नमस्कार, मी भाग्यश्री डोंगे वीकेबी न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. प्रियंका गांधींना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता. पक्षाचे काही नेते प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या बाजूने. अकोला येथे 20 अमृत सरोवराचे लोकार्पण झाले संपन्न. नितीन गडकरी यांच्या हस्ते केल्या गेले लोकार्पण. आणि दरवर्षी बाजारपेठ सजवणारा गावठी आंबा यावर्षी रुसला. अवकाळी पाऊस व वादळाने गावठी आंब्याला बसला फटका. सविस्तर वृत्त. राज्यसभेच्या उमेदवारांच्या नावाबाबत काँग्रेसमध्ये जोरदार चर्चा सुरू असताना पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांना राज्यसभेवर पाठवण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पक्षाचे काही नेते यावेळी सरचिटणीस प्रियंका गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याच्या बाजूने आहेत. त्यांनी या संदर्भात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासमोर ही इच्छा बोलून दाखवली आहे. लोकसभा निवडणुका अजून दूर आहेत. अशा परिस्थितीत प्रियंका गांधीसारख्या तगड्या आणि प्रभावशाली वक्त्या संसदेत हजर राहिल्या तर भाजपला टक्कर देण्यात ते बरेच अंशी यशस्वी होतील असा युक्तिवाद या पक्षाच्या नेत्यांनी केलाय. त्र्यंबकेश्वरमध्ये आता हनुमान जन्मभूमीवरून नवीन वाद निर्माण झाल्याची चिन्ह आहेत. हनुमानाची जन्मभूमी ही किष्किंधा असल्याचा दावा गोविंदानंद सरस्वती महाराजांनी केलाय. तर त्र्यंबकेश्वरमधील अंजननेरी ही तपोभूमी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. हनुमानाचं जन्मस्थान देशात कुठे आहे यावरून देशाच्या उत्तरेकडे सध्या मोठा वाद पेटला आहे. देशातून तब्बल 9 ठिकाणी हनुमानाच्या जन्मस्थानाचा दावा केला जातो. त्याचेच पडसाद नाशिकमध्ये उमटत आहेत, जिथे एका चर्चेचं आयोजन त्र्यंबकेश्वरमध्ये करण्यात आलं होतं, जिथे किष्किंधाचे गोविंदाचार्यही इथे आले होते. शिवाय काही अभ्यासकांनी इथे हजेरी लावली. तिथेच काही जुने संदर्भही सादर करण्यात आले. वाल्मिकी रामायणाची संदर्भ इथे देण्यात आले आणि अंजनेरी येथे हनुमानाची जन्मभूमी असल्याचं यातून स्पष्ट झालं. तर किष्किंधा हीच हनुमानाची जन्मभूमी असल्याचं समोर आलं. अंजनेरी नगरी इथे केवळ तपोभूमी असून हनुमान तिथे लहानपणी खेळल्याचे संदर्भ मिळाले. या शास्त्रोक्त चर्चेमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे. मंकी पॉक्स हा आजार साथरोग प्रकारातील असल्याने झपाट्याने फैलतो. या साथरोगाचे फैलाव थांबण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन केले पाहिजे. मंकी पॉक्स हा आजार हवेतून पसरत असल्याने मास्कही लावावा असा संशोधकांचा सल्ला आहे. माकडांपासून माणसात आलेला हा आजार आहे. मंकी पॉक्समध्ये टीव्हीमध्ये मीडियामध्ये बऱ्यापैकी चांगल्या बातम्या त्यात लोकांना याचं नॉलेज बऱ्यापैकी आत्ता आलेलं आहे. जसं कोरोना काळात सगळ्याच लोकांना कोरोना काय आणि कसं आहे आणि काय ट्रीटमेंट आहे तशा पद्धतीने आता इथे सुरू झाले आहेत. लोकांना माहिती आहे की ह्या प्राण्यापासून माकडापासून मंकीपासून नावानुसार माकडापासून माणसात आलेला आहे. युरोपियन कंट्रीमध्ये आहे, 19 कंट्रीमध्ये पसरलेला आहे आणि हा सुरुवातीला मंकीपासून जरी माणसात आला तर तो माणसाकडून माणसाला ट्रान्समिशन होतो आहे. चामडीला कुठे कट असेल, जखम असेल त्याच्याद्वारे होऊ शकतो किंवा श्वसनाद्वारे होऊ शकतो किंवा डोळ्यातनं किंवा नाकातनं किंवा तोंडातनं म्युकोजा जे आहे ते एक्सपोज झाल्या तर ते होऊ शकतं. त्याच्यामुळे याला ट्रान्समिशन जरी कम्युनिकेबल डिसीजमध्ये आहे तरी एवढं कोरोनासारखा जास्त ट्रान्समिशन होईल की नाही याच्याबद्दल काही आवश्यकता आहे. 19 कंट्रीमध्ये जगात आलं आहे, मेनली युरोपियन कंट्रीमध्ये आहे. अजून भारतात कुठली केस हे केलेलं नाही. डेथ बदल याच्यामध्ये नाही, जर डेथ वगैरे नाही त्याच्यामुळे असं घाबरण्यासारखं नाही. आणि असं बघितलं व्हायरस हा चिकन पॉक्स जो कांजणा जो होतो त्याच्यासारखा आहे, त्याच्यामुळे सेल्फ लिमिटिंग डिसऑर्डर आहे. आणि सपोज जर जास्त पसरलं आहे आपल्याकडे तर येऊन आपण कोरोनासाठी जी चौथी वेव्हची तयारी करतो आहे, आपण बेड अवेलेबल केले, व्हेंटिलेटर्स आहेत आपल्याकडे, मेडिसिन्स खूप प्रमाणात आहे, अँटीव्हायरल जे मेडिसिन्स आहेत ते बऱ्याच प्रमाणात आहे आपल्याकडे आणि आपण बऱ्यापैकी कोरोना काळातली जी तयारी ठेवली ती इकडे कामाला येतील. ऑक्सिजन वगैरे जर लागत असेल आपल्याला प्रचंड प्रमाणात ऑक्सिजन ठाणे जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे किंवा कुठं आरोग्य यंत्रणेमध्ये अवेलेबल आहे. घाबरून जाण्यासारखं नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बांधल्या जाणाऱ्या अमृत सरोवरामुळे पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त भागांमध्ये जलसमृद्धी निर्माण होऊन येथील शेतकरी कृषी समृद्ध आणि अर्थसंपन्न होईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज अकोला येथे केलंय. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ PKV तसेच महाराष्ट्र पशुविज्ञान आणि मत्स्य विद्यापीठ म्हापसू परिसरात 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण हे गडकरी यांच्या हस्ते कृषी विद्यापीठाच्या परिसरातील KR ठाकरे सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले, म्हापसूचे कुलगुरू डॉक्टर आशिष पातुरकर प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे अकोला जिल्ह्यातील कृषी विद्यापीठ परिसरामध्ये 34 तलावांचे निर्माण होणार असून यातील 20 अमृत सरोवरांचे लोकार्पण आज होत आहे. या शेततळ्यातील खोलीकरणातून आलेली माती तसेच गाळ राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ते बांधकामासाठी वापरण्यात येणार असून या माध्यमातून तयार होणाऱ्या शेततळ्याला भर उन्हाळ्यात पाणी आहे. या उपक्रमामुळे आज या प्रक्षेत्राच्या 10 ते 12 गावाच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून तेथील शेतकरी आता लिंबाची शेती देखील करत आहे. या योजनांमुळे मोठमोठे तलाव धरणे बांधण्याची गरज राहणार नाही. विदर्भ खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होईल असे मत गडकरी यांनी यावेळी व्यक्त केले. VKB न्यूजसाठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडेसह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. बीड जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न अनेक गावांमध्ये गंभीर बनलाय. अशातच पाटोदा तालुक्यातील चिंचोली येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. गावात एकच हातपंप असून पाणी पातळी घटली असल्याने ग्रामस्थांना रखरखत्या उन्हात हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली आहे. 2 वर्षापूर्वी पाऊस चांगला झाला त्यामुळे पाण्याचा प्रश्न मिटला होता, मात्र यंदा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. लक्झरी आयुष्य जगण्यासाठी घरपोडी करणारा समाज माध्यमावर प्रसिद्ध असलेल्या अभिमन्यू गुप्ता या चोरी प्रकरणात विनोबा भावे पोलिसांनी गजाआड केलाय. गेल्या 18 मेला कुर्ल्यातील ख्रिश्चन गाव येथील एका घराला कुलूप असल्याचे पाहून कुलूप तोडून चोरी केली. त्या घरातून 279 ग्राम सोने आणि 1341 ग्राम चांदी त्यांनी चोरून नेली. घरमालक मीरा सिमरेया यांनी विनोबा भावे पोलीस ठाण्यात त्याची तक्रार केली. यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी एक पथक तयार करून चौकशी सुरू केली. तसेच तांत्रिक बाबीपासून अभिमन्यू गुप्ता याची माहिती मिळवली. गुप्तहिराकडून माहिती मिळताच अभिमन्यू यास अटक केली. त्यांनी यापूर्वी मुंबई, ठाणे, वसई, विरार या ठिकाणी घरपोड्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तो टिकटॉक तसेच इतर समाज माध्यमावर प्रसिद्ध आहे. त्याचे लाखो फॉलोअर्स असून फक्त आलिशान जीवन व्यतीत करण्यासाठी हे काम करत असल्याचे आरोपीने सांगितले, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव चव्हाण यांनी दिली. आरोपीकडून सोने चांदीचे दागिने, 14 मोबाईल, 2 लॅपटॉप जप्त करण्यात आले आहे. किचन विलेज में रहने वाली एक कंप्लेनेंट लेडी है, 17 तारीख को रात को अपना घर लॉक करके अपने बहन के इधर वो एक प्रोग्राम में गई थी. उसी रात को उसके घर में हाउस ब्रेकिंग थेफ्ट हुआ है, 17 तारीख को रात को.
18 को हमको ये केस रिपोर्ट हुआ था, हमने प्रॉपर प्रोसीजर उसमें रजिस्ट्रेशन का करने के बाद हमारी इन्वेस्टिगेशन टीम्स PSI पाटिल API दूतराज ये एक्टिव हो गए थे, पूरा एरिया में वो टेक्निकल इन्वेस्टिगेशन कर रहे थे। टेक्निकल इन्वेस्टिगेशन में पहले उन्होंने आरोपी को डिस्क्लोज किया, बाद में वही टेक्निकल स्किल्स और बाकी एरिया में थोड़ा इंक्वायरी के बाद आरोपी को उन्होंने आइडेंटिफाई किया और ये केस ओपन किया है। उन्हाळा आला की आंब्याच्या बाजारपेठा सजत असतात। चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात गावठी आंब्याची बाजारपेठ मोठी असून त्याला मागणीही मोठ्या प्रमाणात आहे। तर पाहता क्षणी तोंडाला पाणी सोडणारा गावठी आंबा यावर्षी बघायला सुद्धा मिळालेला नाही। यावर्षी आंब्याला बहर आलाच नाही। अवकाळी वादळ तसेच बदलत्या हवामानामुळे आंब्यावर मोठा परिणाम झाला आणि बहर जळून गेल्याने यंदा गावठी आंबा मिळणे कठीण झाले आहे। अवकाळी वादळ तसेच बदलत्या हवामानामुळे ठिकठिकाणच्या आमराई वांजोट्या राहिल्या। आंबा उत्पादक शेतकरीही आर्थिक संकटात सापडला। गावठी आंबा बाजारातून गायब झाल्याने तेलंगणातून आंब्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली। यावर्षी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात याच आंब्याचा धुमाकूळ आहे, त्यामुळे पिकवलेल्या या रसायनयुक्त आंब्यावर ग्राहकांना समाधान मानावे लागत आहे। तेलंगणा आणि आंध्र प्रदेश ही दोन राज्ये आंबा लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत। येथील स्थानिक लाडू, रसाळू, कलेक्टर, बैगनपल्ली, नीलम अशा विविध प्रजातींचे आंबे सध्या बाजारपेठेत दिसू लागले आहेत। गावठी आंबा नसल्याने बाहेरच्या आंब्याला भावही चांगला मिळत आहे। दुधाची तहान ताकावर भागवत ग्राहक नाईलाजाने या आंब्याची खरेदी करत आहेत। ग्रामीण भागात असे बोलले जाते की ज्यावर्षी चिंचेचे उत्पादन जास्त असते त्यावर्षी आंबा कमी असतो। याला शास्त्रीय आधार आहे किंवा नाही याची कल्पना नाही, मात्र आंबा रसिकांच्या तोंडाचे पाणी पळाले एवढे मात्र नक्की। माझ्या शेतामध्ये 50-60 झाडं असून एकाही झाडाला एकही आंबा लागला नाही। माझी कमीत कमी 1.5 लाखाची नुकसान आहे। दरवर्षी या शेतामध्ये मधून आम्ही आंबे घरी नेतो लोणच्यासाठी व खाण्यासाठी, मात्र यावर्षी एकाही झाडाला 50 जास्त झाडं असून सुद्धा एकाही झाडाला आंबे लागले नसल्यामुळे यावर्षी आम्हाला ते आंबे नेता आले नाही व त्याचा लोणचं टाकता आलं नाही। अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याने नवीन मुंबई पोलिसांनी जगदीश गायकवाड यांना तडीपारीची नोटीस बजावली होती। नोटीस मागे घेतल्याने जगदीश गायकवाड आज पनवेलमध्ये दाखल झाले। जगदीश गायकवाड यांच्या स्वागताला भाजप आमदार प्रकाश ठाकूर देखील उपस्थित होते। फटाके फोडत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। कालपर्यंत तडीपार असणाऱ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केल्याने नागरिकांनी देखील आश्चर्य व्यक्त केले। सोलापुरातील ॲडोरा हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वीरित्या लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया पार पडली। डॉक्टर शरण हिरमेट यांनी ही किमया सोलापुरात करून दाखवली। 2 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर एका पुरुषाचं महिलेमध्ये त्यांनी रूपांतर केलंय। कुटुंबियांच्या संमतीने आणि मानसिक रोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येते। लिंग परिवर्तन करणाऱ्यांनी त्यांची ओळख गोपनीय ठेवली असल्याने त्यांची माहिती मिळू शकलेली नाही, मात्र सोलापुरात ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने ग्रामीण भागातील अनेक लिंग परिवर्तन करू पाहणाऱ्यांच्या अडचणींचा मार्ग सुकर झाला आहे। या शस्त्रक्रियेसाठी साधारण 1-1.5 लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती डॉक्टर शरण हिरेमट यांनी दिली। फक्त लिंग परिवर्तन बदल झालेल्या स्त्रीला मुलाला जन्म देता येणार नाही। गुड मॉर्निंग एवरीवन, मैं डॉक्टर शरण बसवा हिरेमट, मैं प्लास्टिक सर्जन हूँ। मेरा अडोरा हॉस्पिटल क्लिनिक है इधर VIP रोड एम्प्लॉयमेंट चौक। अभी जो मैंने जो ट्रांसजेंडर जैसे जेंडर ट्रांसफॉर्मेशन सेक्स चेंज ऑपरेशन जो पहली बार सोलापुर में हुआ है, जो मेल से फीमेल हुआ है, जैसा नॉर्मली इनका 2 साल से ट्रीटमेंट चलता है, जैसा पहले आते हैं और आते हैं उनको क्या बनना चाहते हैं उसका उनके बारे में जानकारी पूरा हासिल करते हैं, उसके बाद में अपन उनको साइकेट्रिस्ट के पास मानसिक रोग तज्ञ के पास भेजते हैं। वो काउंसलिंग करके उनका कोई दबाव नहीं है, उनका इंटरेस्ट क्या है वो इसके लिए वो पेशेंट से बातचीत करके पता लगाते हैं। फिर थोड़े दिन के बाद वो कन्फर्म करते हैं कि पेशेंट नॉर्मल है, पेशेंट को अपने आप ही मेल से फीमेल बनने का है या फीमेल से मेल बनने का है। ये नॉर्मल थिंकिंग है, हर कोई को अपना जो डेमोक्रेटिक कंट्री में जो भी उनको चाहिए वैसा जीने का अधिकार है। इट इज़ अ राइट, इट इज़ अ बेसिक। तो वो जो भी बनना चाहते हैं उसके अनुसार अपन ट्रीटमेंट स्टार्ट करते हैं या बॉडी चेंजेस कर सकते हैं, तो अभी आगे भी अपन ऑपरेशन कर सकते हैं। फिर चेहरे का हेयर्स के लिए उसका लेज़र हेयर रिमूवल करते हैं, उसका भी पर मंथली सेशंस रहते हैं। जो 7-8 बार हम लेज़र फेस के ऊपर कर देने के बाद परमानेंट हेयर लॉस चले जाते हैं परमानेंट के, तो फिर बाद में धीरे धीरे वो ऑलमोस्ट फीमेल लुक आ चुका रहता है और नॉर्मल अपना
कंप्लीट लाइफ नॉर्मल फीमेल की लाइफ. जी सर. तर ब्रेक नंतर आपलं स्वागत. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. बघत रहा वीके व्ही न्यूज. नमस्कार.